पतंगोत्सवाच्या निमित्तानं आज पुण्यातील रमणबाग प्रशालेमध्ये अनोखा कार्यक्रम पार पडला. या शाळेतील मुलांना नायलॉन आणि चायनीज मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी या सगळ्या मुलांनी आसन व्यवस्थाही छानशा अशा रंगीबेरंगी पतंगाच्या आकारात तयार केल्या गेलेल्या होत्या. या अभिनव उपक्रमामध्ये मुलंही मोठ्या उत्साहानं सहभागी झाली आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पतंगबाजी आलीच, पण याच पतंगबाजी करताना अनेकदा काही दुर्घटना घडतात, काही शेकडो पक्ष्यांचे जीव जातात, माणसांचे अपघात होतात दुचाकीस्वारांचे, कारण त्या पतंगाला वापरण्यात येणारा नायलॉन मांजा आणि चिनी मांजा हाच संदेश हे दोन्ही मांजे वापरू नयेत यासाठी पुण्यातील रमणबाग प्रशालेने आज हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे, जेणेकरून त्यांनी सगळ्या शाळेतल्या मुलांना पतंगाच्या आकारात बसून ह्या मुलांना ते शपथ देणार आहेत की या मुलांनी चिनी आणि नायलॉन मांजा वापरायचं नाही, जेणेकरून असे अपघात टळतील आणि मानवी सुरक्षा आणि पक्ष्यांची सुरक्षा राखली जाईल. आपण पाहतो किती छानपणे सुंदर दृश्य आपल्याला दिसते. वर्ण हे सगळे शाळेतली मुलं रंगीबेरंगी, निळा असेल, लाल असेल, पिवळं असेल, या कलरमध्ये सगळे छान मानवी रचनेमध्ये ही मुलं बसलेले आहेत आणि ही मुलं आता शपथ घेतील आणि त्यानंतर या मुलांना संदेश असा दिला जाईल शाळेच्या पातळीवरनं की जेणेकरून तुम्ही नायलॉन आणि चायनी मांजा वापरायचा नाही आणि यातनं होणारे संभाव्य अपघात टाळले जातील. अर्थात उद्देश हा निश्चितच चांगला आहे, पण हा संदेश देताना एक छान कल्पक अशी आकर्षक मानवी रचना वापरली गेल्यामुळे हा संदेश निश्चितच मुलापर्यंत पोहोचेल असं मानायला काहीच हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या मांजामुळे जीव गेलेला आहे, तर ज्या पद्धतीनं चायनीज मांजा किंवा मांजा वापरला जातो त्याच्याऐवजी साधा जर दोरा वापरून मुलांनी पतंग उडवला तर हरकत नाही, पण पतंग उडवताना कधी टेरेसवर कधी रस्त्यावर किंवा पतंग कापणे हा जो प्रकार आहे आणि तो पकडण्यासाठी धावणं आणि धावताना कसली काळजी न घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. हा जो शाळेने उपक्रम केला तो सर्व दूर पसरावा आणि ज्यांचे जीव जात आहेत खूप हळहळ वाटते. लहान मुलं बायका ह्या पतंगाच्या मांजाने ज्या मरत आहेत, चायनीज मांजा सगळ्यांनी आपण आत्ता जी शपथ घेतली चायनीज मांजा वापरणं बंद करूयात आणि ह्याच्या पुढे एकही जीव जर गेला नाही तर मला असं वाटतं की हा जो आपण उपक्रम केला त्याचं आपल्याला पूर्ण समाधान लाभेल. बजाज कंपनीची चेतक ही स्कूटर 80 आणि 90 दशकामध्ये खूप लोकप्रिय होते, त्याच चेतकचा नवा लुक तोही नव्या इंजिन प्रकारामध्ये आज मुंबईत लॉन्च झालाय. चेतक EV ही बजाजची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आज मुंबईच्या ITC हॉटेलमध्ये लॉन्च करण्यात आली. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर कशी आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्यासोबत. बजाजची चेतक स्कूटर जी 80 आणि 90 दशकात खूप प्रसिद्ध होती, लोकप्रिय होती, तिचं हे इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणजे इलेक्ट्रिकमधली ही स्कूटर आज लॉन्च झाली आहे मुंबईमध्ये. याची खासियत अशी आहे की कुठचीही स्कूटर जी आता मार्केटमध्ये आहे त्याची जी बॉडी असते ती प्लॅस्टिक नाही तर फायबरची असते, मात्र इकडे तुम्ही बघाल तर ही मेटलपासून आहे, म्हणजे अपघातामध्ये याच्याने बचाव होऊ शकतो आणि तशी ही मजबूत अशी समजली जाते. दुसरा लुक बघायला गेलं तर याचे जे लाईट्स आहेत ते LED आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा जिथे धुकं असेल पहाटेच्या वेळी थंडीमध्ये याने खूप फरक पडतो, चांगलं दिसू शकतं, लांबवरचं दिसू शकतं. त्याच्यानंतर याची कीलेस एंट्री आहे, म्हणजे चावी आपण घेऊन फिरणं किंवा ते हरवायची भीती असते त्यामुळे कीलेस एंट्री आहे, बटन स्टार्ट आहे. इलेक्ट्रिक असल्यामुळे याचा आवाज कमी आहे, आवाज नाहीच्या बरोबर आहे, आणि दुसरी गोष्ट याच्यातून प्रदूषणही होत नाही आहे. 4080 वॅटची याचं इंजिन आहे, त्यासोबत ही 5 तास जर तुम्ही चार्ज केली तर 95 किलोमीटरपर्यंत तुम्ही याच्याने प्रवास करू शकता. डिजिटल आहे याच्यामध्ये सगळं, याचे फीचर्स आहेत ते. त्याशिवाय याच्यात GPS नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंगसुद्धा आहे, म्हणजे तुमची स्कूटर कुठे चोरीला गेली किंवा चार्ज होत असताना कोणी ते थांबवलं किंवा वीज प्रवाह खंडित झाला तर तुम्हाला लगेच कळतं आणि तुम्ही जाऊन स्कूटरसमोर बघू शकता. सध्या ही स्कूटर बँगलोर आणि पुणे या दोन शहरांमध्येच त्यांनी विक्रीसाठी काढली आणि येत्या काळात इतर शहरांमध्ये सुद्धा ही येणार आहे. सध्या हिची जी किंमत आहे ती 1,00,000 रुपये आणि दुसरं वर्जन आहे त्याचं 1,15,000 अशी आहे. हा पहिला प्रयोग आहे बजाजचा. बजाज चेतक खूप चाललेली, अपेक्षा आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटरसुद्धा लोकांना आवडेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसोबत रोहन, न्यूज 18 लोकमत.